आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोगनोळीतील श्वान स्पर्धेत कागलचा श्वान प्रथम 24.94 सेकंदात अंतर कापून पटकावला क्रमांक. कोगनोळी येथे पार पडलेल्या श्वान स्पर्धेत कागलच्या श्वानानं प्रथम क्रमांक पटकावला, तर कोगनोळीच्या श्वानाला द्वितीय क्रमांकावर समाधान मानावं लागलं. कोगनोळी येथील राहुल पाटील आणि अभिजित निकम यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या श्वान स्पर्धेत कागलच्या श्वानानं प्रथम क्रमांक पटकावला, तर कोगनोळीच्या श्वानाला द्वितीय क्रमांकावर समाधान मानावं लागलं. कागलच्या टँगो रेसिंग क्लबच्या श्वानने 24.94 सेकंदात अंतर कापून प्रथम क्रमांक पटकावून रोख रक्कम व शिल्ड मिळवले. द्वितीय क्रमांक अंबिका स्पोर्ट्स कोगनोळीच्या श्वानाने, तृतीय क्रमांक धीरज पाटील मानगावडीच्या श्वानाने, चतुर्थ क्रमांक रोहन कागले शेंडूर यांच्या श्वानानं, तर पाचवा क्रमांक बिरदेव प्रसन्न रुई यांनी मिळवून रोख रक्कम व शिल्ड मिळवले. या स्पर्धेत 31 श्वानांचा सहभाग होता. स्पर्धेचं उद्घाटन ग्रामपंचायत सदस्य दिलीप पाटील यांच्या हस्ते झाले. स्वागत व प्रास्ताविक स्वप्नील डोंगळे यांनी केले. स्पर्धेचे बक्षीस वितरण किशोर भटकर, दादू किसके, अवधूत कागले, सागर डोंगळे यांच्यासह अंबिका स्पोर्ट्स क्लबचे पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी संदीप डोंगळे, दयानंद निकम, बबलू निकम आदी उपस्थित होते. महानकर न्यूज साठी कोगनोळीहून अनिल पाटील. नमस्कार, मी महानकर न्यूज रिपोर्टर अनिल पाटील कोगनोळी येथे आज राहुल पाटील व अभि निकम यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मोटरसायकलबरोबर श्वान पळवण्याची स्पर्धा आयोजित केली आहेत. जाणून घेऊया या श्वान स्पर्धेबद्दल. आपल्यासोबत आहेत निशिकांत पाटील. निशिकांत पाटील यांच्याशी या स्पर्धेविषयी जाणून घेऊया. मला सांगा, या स्पर्धा कशा भरल्या जातात? या स्पर्धा वाढदिवसानिमित्त, जत्रेनिमित्त किंवा काही कार्यक्रमानिमित्त या स्पर्धा भरवल्या जातात. बैलगाडीच्या शर्ती जशा बंद झाल्या, घोडागाडीच्या शर्ती जशा बंद झाल्या, तसे हे आमची बैल पळत होती पहिली. त्यानंतर आम्हाला जसा जसा बैलगाडीच्या शर्ती बंद झाल्या पळायच्या, त्यानंतर आम्हाला जसा कुत्री म्हणजे एका ठिकाणी आम्ही शर्तीला गेलो तिथं आवडलं, मग आम्ही श्वान एक घेतला, मग त्याच्यापासून आम्ही चालू केले बाबा ह्या इथं इथं शर्ती असल्या तर बाबा तिथं तिथं जायचं. आणि त्या शर्ती रोडवरती डांबरीवरती होत असून बाबा त्या पायाला इजा होऊ नये म्हणून त्या पायाला चिकटेप लावला जातो. तिची व्यवस्थित नीटनेटकी काळजी घ्यायला लागते. त्याला आठवड्यात एकदा पोहणी, त्याचं खाद्य वगैरे सगळं व्यवस्थित द्यायला तीही काळजी खूप घ्यायला लागते. या स्पर्धेसाठी जनरली सर्वत्र बक्षिसाची रक्कम आणि ढाल व शिल्ड वगैरे हे कशा प्रकारचं असते? ढाल शिल वगैरे म्हणजे कोण चांदीची गदा ठेवते, कोण 10,000, कोण 5,000, म्हणजे ज्याच्या मंडळाचे पैसे जसे असतील तशी ती बक्षिस ठेवते. आतापर्यंत या श्वान स्पर्धेसाठी सर्वात मोठं बक्षीस कुठे ठेवलं होतं आणि किती होतं? आतापर्यंत या श्वान स्पर्धेत बावड्या ठिकाणी चांदीची गदा व 10,000-11,000 अशी बक्षीस होती. बकरी मेंढा ठेवत्यात, बकरं जिवंत बकरं ते बक्षीस ठेवत्यात. परत निघव्याच्या तिथे एक चांदीची गदा व 7,000 ते एक मोठं बक्षीस ठेवलं. साधारणतः या स्पर्धेसाठी किती श्वान येत असतात? श्वान 30-35 श्वान येत असतात कायम इकडनं हातकणंगडे जिल्हा, शिरोळ, पन्हाळा इकडनं, धबधबाडी सगळीकडचे श्वान येतात. ह्या श्वानची म्हणजे कोणत्या प्रकारची जात आहे की या स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकते? ग्रे हाऊंड असे 3-4 जाती येते. ग्रे हाऊंड आहे, क्रॉस ग्रे हाऊंड आहे, परत मुदळ आहे, कारवान आहे, ती हे म्हणजे स्पर्धेसाठी येऊ शकतात इथं. या म्हणजे श्वानला स्पर्धेत भाग घेणाऱ्या श्वानला म्हणजे त्या श्वानचं काय कागदपत्र वगैरे लागतात का? कागद वगैरे वॅक्सिन कार्ड लागतं, ते चावणे चावले तर काही होऊ नये त्याला रोग वगैरे म्हणून ही वॅक्सिन कार्ड असतात. या स्पर्धेचा श्वानला व श्वानच्या मालकाला धोका कोणत्या प्रकारचा आहे का? धोका कोणत्याही प्रकारचा नाही आपल्याला इथे. या श्वान स्पर्धा म्हणजे कशा पद्धतीची म्हणजे पळवली जातात? म्हणजे श्वान कशा पद्धतीने पळवलं जातं की श्वान ते आपलं आपण जातं काय, कशा पद्धतीने श्वान पळते हे जरा प्रेक्षकांना तुम्ही सांगा. श्वानाचं प्रेम मालकावर, मालकाचं प्रेम श्वानावर, जेवढं प्रेम मालक श्वानाला देतो तेवढंच प्रेम श्वान मालकाला देतो. त्या हिशोबाने ते म्हणजे पळत राहते बाबा मालक आपल्याला एवढं एवढं खायला घालते. जेवढा मालकाचा जीव तेवढं कुत्रे जास्त स्पीडनं पळते मालकाच्या मागून. आमच्यासोबत आताच श्वान स्पर्धेसाठी या ज्यांनी सविस्तर माहिती दिली आमच्यासोबत आहे ते श्वान आहेत.
या स्पर्धेमध्ये भाग घेणारे श्वान आहेत. या श्वानला या मालक स्वतः जीवापाड प्रेम करतात व ते श्वान मोटरसायकल बरोबर असू दे किंवा ते ट्रॅकवरती बावले मग आपला जीव तोडून नंबर आणतात व मालकाचे व आपले स्वतःचे नाव आपल्या भागात करत आहेत. नमस्कार, मी अनिल पाटील, महानकार न्यूज, कोगनोळी.